महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे, मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्यानं दारूबंदी होत नसल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलं आहे. पंढरपुरात विश्वशांती गुरुकुलच्या चौथ्या रोबोकॉन स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. देशातल्या 9% आदिवासींच्या हाताला काम आणि शिक्षण नाही. सरकार आदिवासींसाठी अनेक योजना राबवतं, मात्र त्या योग्य प्रकारे आदिवासींपर्यंत पोहोचल्या तर आदिवासी तरुण हातात बंदूक घेणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाही असं असं आपण जर राजकीयदृष्ट्या विचार केला तर बिहार ज्याच्याबद्दल कोणी चांगलं बोलत नाही, तिथे सत्ता बदल झाल्यावर त्यांनी राज्यात दारूबंदी केली आहे. आपल्यापुढे उदाहरण आहे. तेव्हा हे राजकीय इच्छाशक्ती पाहिजे याला. आणि तुम्ही जर विचार केला तर आदिवासी हा एक वेगळा विभाग केलेला आहे राज्य सरकारमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि त्याच्यात करोडो रुपयाचा फंड आहे. दुर्दैवाने हे सगळ्या योजना या सगळा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे आपल्यामधली कमी आहे. तर हे जर विषमता जर आपण कमी करू शकलो असतो त्याला काही ठेवण्याचं काही कारण नव्हतं, कारण आपल्याकडे सरप्लस धान्य आहे.